नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी, कारण जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यांना मिळणार कर्जमाफी। तर मित्रांनो बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीतील 19,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले आहेत। पहिल्यांदाच अशी मोठी कर्जमाफी झाली आहे। उरी शेतकऱ्यांच्या याद्या मध्यंतरीच्या लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिल्या, परंतु 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी सरकारने जाहीर केली त्याची बऱ्यापैकी अंमलबजावणी झाली आहे। उरीत शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्तता येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये केली जाईल। कोणीही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। अत्यंत मोठी बातमी मित्रांनो, शेतकऱ्याच्या कर्जमाफीची पूर्तता येणाऱ्या नागपूर अधिवेशनात केली जाईल। कोणीही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री सत्तार यांनी दिली। शनिवारी सायंकाळी ना सत्तार यांचे कणकवलीत आगमन झाले, त्यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते आदी उपस्थित होते। त्यांची कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले। पत्रकारांशी संवाद साधताना सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी नियम बाजूला ठेवून भरीव अशी नुकसान भरपाई जाहीर केली आहे। फळबागाच्या नुकसानीसाठी चांगली भरपाई घोषित केली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारची ही काही जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडायला हवी। GST परताव्याचे 38,000 कोटी केंद्र सरकारकडून येणे आहे, ते जर केंद्र सरकारकडून लवकरच मिळाले असते तर आणखी भरपाई शेतकऱ्यांना जेणे शक्य होईल। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना घर बांधण्यासाठी जांभा चिरा आवश्यक असल्याने चिरेबंदी उठवण्यात आली आहे। तसेच पूर्वीप्रमाणे छोट्या लीज धारकांना येत्या काळात पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांचे भात पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। पुढे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी अनेक लावण्यासाठी आपण हा दौरा करत असून येथील शेतकरी मच्छीमार यांचे प्रश्न सोडण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा पर्यटन जिल्हा असून येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, त्या दृष्टीने सरकार आवश्यक ती पावले उचलणार आहेत। यांनी सांगितले की विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्याशी चर्चा करून पक्षवाढीसोबतच शिवसेना बळकटीस असेल, तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याच्यासाठी दृष्टीने मार्गदर्शन केले। तर मित्रांनो असं बघा, शेवटच्या टप्प्यातील कर्जमाफीची पूर्तता नागपूर अधिवेशनात सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीतील 19,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर गेले आहेत। पहिल्यांदाच अशी मोठी कर्जमाफी झाली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।